सभापति महोदया, कालच्या सभागृहात देखील यावर चर्चा झालेली आहे। खरं म्हणजे आपण मराठा समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता टिकणार आरक्षण देण्याचं निर्णय सरकारने घेतला होता, त्याप्रमाणे आरक्षण मराठा आरक्षण आपण दिलं, मराठा आरक्षण दिलं। आणि मी एवढंच सांगतो की एक मताने आपण मराठा आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण ते आरक्षण दिलं। आता मी एवढंच सांगतो, आपण बैठक घेतली होती एकदा सह्याद्रीमध्ये सर्व पक्षीयांची, दादा बरोबर ना, आणि त्या बैठकीमध्ये एक मताने आपण निर्णय घेतला होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। मी थोडा पार्श्वभूमी जी आहे ती सांगू इच्छितो आणि त्याप्रमाणे सर्व पक्षाचे नेते आणि आपण एक मताने ठरवलं की इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं। ते आरक्षण आपण दिलं, आता आरक्षण दिल्याबरोबर हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारची चर्चा व्हायला सुरू केली। खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे। जर आपण आणि यामध्ये आरक्षण टिकणार नाही याची कारणं आहेत कोणाकडे, तर कारणं नाहीत, पण आरक्षण टिकणार नाही। माझं सभापती महोदया या सभागृहाला देखील सांगणं आहे की गेले अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता, अनेक आंदोलनं झाली, 56 मोर्चे, लाखा लाखांचे मोठे मोर्चे या मुंबईमध्ये झाले, अतिशय शांततेने झाले आणि ते मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने झाले। त्या मोर्चाची कोणी टिंगल चेष्टा केली हा विषय मी आज बोलत नाही, परंतु एवढ्या शिस्तीने मोर्चे निघालेले संपूर्ण देशाने जगाने पाहिले आणि मराठा समाज संयमी आहे, मराठा समाज शिस्तीने वागणार आहे अशा प्रकारचं त्यांच्या त्या मोर्चांमधून त्यांनी स्पष्ट करून दिलं। आता या आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली। मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया, जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा, मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला, 2.5 लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या, ज्या नोंदी, त्याचा कायदा होता पूर्वीपासून, मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे 1967 पूर्वीच्या, ते आम्ही सुरू केलं। त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं, जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे आणि यांना आणखी आपण मुदतवाढ दिली पाहिजे। मग तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणचे देखील जी काही रेकॉर्ड्स आहेत जुनी, ती रेकॉर्ड जसं जसं ते सांगत गेले तसं तसं आपण त्या ठिकाणी करत गेलो, हे मी मुद्दाम सांगतो। आणि पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली। भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे, 2000 कायदा आहे, 2012 रूल्स आहेत, 1967 पूर्वीचे जे काही दाखले आहेत, नोंदी आहेत, त्यांना आपण रक्त ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचं निर्णय घेतला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र देऊ लागलो। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे, सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही, त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। अनेक लोक कोर्टात गेले होते, त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते, परंतु कोर्टाने ते फेटाळलं, रिजेक्ट केलं आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं 3-3 निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांना ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली। त्यानंतर मग दुसरा विषय आला, हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर सगळे सोयरेचा विषय आला,
त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या, कुणाची मागणी नव्हती. त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, इतर लोकांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, हे मिळत नव्हते, ते मिळू लागले. आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या, मराठा आरक्षण 10% आपण जे दिलं, मराठा आरक्षण 10% दिलं हे कायद्याने दिलंय, आपण कायद्याने दिलेलं आहे आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यामध्ये एक विंडो ठेवली होती 550. मी मागच्या वेळेस ते या सभागृहात सांगितलेलं आहे की अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारला 50%च्या वरती आरक्षण देता येत, आणि परिस्थिती निर्माण झाली. आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, 10% आरक्षण देताना सगळ्या बाबी विचारात घेतल्या, त्या सगळ्यामध्ये मराठा समाज जसं सुप्रीम कोर्टाने, मी पुन्हा एकदा सांगतो, सुप्रीम कुणाच्या मनामध्ये संभ्रम असता कामा नये, दिलेलं आरक्षण टिकणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन नोंदवली होती, मराठा समाज फॉरवर्ड आहे. बापट कमिशनने फॉरवर्ड दाखवला, मग त्यांनी म्हटले हे गायकवाड कमिशनने या अहवालामध्ये बॅकवर्ड दाखवलं, हे कसं काय होऊ शकतं? मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मग तुम्ही पहिले त्याला बॅकवर्ड सिद्ध करा, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस त्याचं सिद्ध करा. तुम्ही आयोग नेमू शकता, आयोगाचा अहवाल घेऊन तुम्ही कोर्टासमोर येऊ शकता. या सगळ्या बाबी सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना त्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्रुटी ज्या मांडल्या, या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या बाबी आम्ही मागासवर्ग मराठवाडा मराठा मागास समाज जो आपला मागासवर्ग आयोग जो आहे त्या आयोगाला या सगळ्या टीओआर दिल्या, आणि त्यामध्ये पूर्ण डिटेल अगोदरचा सर्वे सॅम्पल सर्वे होता. जेव्हा आपलं आरक्षण रद्द झाल्यानंतर भोसले कमिटी आपण स्थापन केली, भोसले कमिटीला त्याचा अभ्यास करायला दिला. आपण हा अभ्यास करत असताना यामध्ये पूर्णपणे जी जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती त्या सर्व निरीक्षणाचा अभ्यास केला, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटींचा अभ्यास केला. मी सांगतो की यामध्ये जे आरक्षण आपण आता दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनल कसा बॅकवर्ड आहे, त्याची माथाडी आहे, मापारी आहे, डबेवाला आहे, ऊसतोड कर्मचारी आहे, आत्महत्याग्रस्त आहे, कच्ची घरं आहेत, मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अल्पभूधारक आहे, लँडलेस आहे, आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यांमध्ये देखील मराठा समाजाचं खूप मोठं प्रमाण आहे. डबेवाले, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत आपण त्याच्यावर आणल्या, आणि त्याचं टक्केवारी मी जात नाही, माझ्या सगळे आकडे आहेत, पण मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पूर्णपणे हे सगळं आपण केलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. मला एवढंच सांगायचं आहे की इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, मग का दिलं नाही आरक्षण? बरं, आरक्षण आम्ही दिल्यानंतर आरक्षण टिकणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर आपण म्हणता? जेव्हा तुम्हाला संधी होती त्यावेळेस या शशिकांतजी मी जे बोलतोय त्याच्यामध्ये एकही शब्द चुकीचा असेल तर तुम्ही उठून उभे राहा. आणि म्हणून मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मराठा समाज हा मागास आहे हे माहिती असताना देखील त्याला आरक्षण दिलं नाही, त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं. त्यांच्या मराठा समाजावर, त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, अनेक नेते मोठे झाले, परंतु त्यांना वंचित ठेवलं, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हा एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. कोणी धाडस दाखवलंय? कोणी धाडस दाखवलंय मला सांगा. मी दाखवलोय, माझी भूमिका प्रामाणिक आहे, माझी भूमिका प्रामाणिक आहे, आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो, खोटं आश्वासन बिलकुल देणार नाही. आणि मी सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं, सगळं काम चालू होतं, आणि त्यामुळेच मी ते बोललो. आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी इतक्या वर्षामध्ये, आता आपण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील हे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं. आम्ही होतो चंद्रकांत दादा कमिटीत होते, आम्ही सगळ्या कमिटीमध्ये होतो.
आणि त्यावेळेस देखील ते दिलेलं आरक्षण हायकोर्ट मध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील जोपर्यंत सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो, तोपर्यंत ते आरक्षण रद्द झालं नाही. ही वस्तुस्थिती मी सांगतोय तुम्हाला. ज्या पद्धतीने आरक्षण तिथे कोर्टामध्ये ज्या बाबी मांडायला पाहिजे होत्या, जे पुरावे द्यायला पाहिजे होते, जे ट्रान्सलेशन करायला पाहिजे होतं, ज्या ज्या बाबी कोर्टासमोर आणायला पाहिजे होता, 2008 नंतर बापट कमिशनने जे निकष लावले होते, 2008 नंतर बदललेली परिस्थिती कोर्टासमोर विशद करायला पाहिजे होती, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं बॅकवर्डनेस जे आहे हे पूर्णपणे कोर्टासमोर मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने ते झालं नाही, दुर्दैवाने ते झालं नाही. मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते टिकलं नाही. आणि मग तेव्हा कोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण या सगळ्या आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं. मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकेल, कसं टिकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे, मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? मग मी सांगतो की या सर्व तुमच्याकडे बोलणाऱ्यांकडे काही हे आहेत, कारण आहेत की हे कसं टिकणार नाही ते तरी सांगा, मग आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. ही पुरेपूर काळजी आम्ही घेतली याच्यामध्ये सगळं. त्यात मराठ कुठल्याही कोर्टामध्ये आता कोणी चॅलेंज केलं तरी सुद्धा कोर्टाला त्याची बाजू आम्ही मांडू. आणि कोर्टाने देखील म्हटलंय की 102 प्रमाणे आपल्याकडे नव्हतं, 105 प्रमाणे आपल्याकडे अधिकार आले, आणि आपल्या अधिकाराचा एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमटन्स मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो, हा अधिकार आपला आहे. आणि आपण तो एकमताने घेतलेला असताना अशा प्रकारे आणि मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? देवेंद्रजींच्या. अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं, सारथीची शिष्यवृत्ती, सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं. ज्यांना हॉस्टेलमध्ये ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय, ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला. दादा बरोबर आहे, आपण 6,000 केले वर्षाचे, 60,000 बरोबर. आणि म्हणून आणि आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सगळे सवलती मिळतील. आणि हे सगळं करत असताना आज आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात, आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास 4,500 ते 5,000 लोक, कोणी त्यांना हात लावत नव्हतं. मी सांगितलं मी फेस करेन, त्यांना नियुक्त्या द्या. 5,000 लोक आज तिथं काम करतायत. त्याचबरोबर मॅटमध्ये काही 500 लोक गेले, एमपीएससी आणि इतर लोक मॅटमध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये एजी आणि आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा, त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, ते 500 लोक कामाला लागले. हे प्रामाणिकपणे आपण केलंय, सरकारने प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा. मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता, त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती. मी स्वतः गेलो तिथे, स्वतः गेलो, एकदा नाही 2 वेळा गेलो. कुठला मुख्यमंत्री जातो? आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला, सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः. शशिकांत शिंदे तिकडे होते, एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो, तिकडे गेलो. आणि हे केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर